राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तीन हजार एकशे त्रेपन्न प्रकरणे निकाली निकाली आहेत यासाठी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ आणि संपूर्ण कार्यकारिणी मंडळाचे विशेष सहकार्य मिळाले दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या पनवेल येथील न्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व आणि दाखल अशी एकूण तीन हजार एकशे त्रेपन्न प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश जे डी वडणे यांनी दिली आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये न्यायालयात न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे तसेच एम बँक फायनान्स पथपेढी संस्था अशा विविध विभागांकडून आलेली वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती पनवेल येथील जिल्हा न्यायालयात आयोजित केले गेलेल्या लोक अदालतीमध्ये वादपूर्व आणि प्रलंबित अशी एकूण तेवीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणे ठेवण्यात आली होती एकोणीस हजार दोनशे एकोणनव्वद वादपूर्व प्रकरणापैकी दोन हजार तीनशे बासष्ट आणि चार हजार सहाशे नव्याण्णव प्रलंबित खटल्यांपैकी सातशे एक्क्याण्णव प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली आणि त्याद्वारे पक्षकारांना आणि विविध विभागांना एकूण चौदा कोटी पंचेचाळीस लाख त्रेसष्ट हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील प्रकरणे मिटवण्यात आली